हाय फ्रेंड्स, मी वृषाली. शनिवारचा सुट्टीचा दिवस होता म्हणून बाहेर फिरायला जाण्याचं ठरवलं आणि निघताना गाडीनेच बाहेर निघालो. रस्त्यावर आजूबाजूला कुठेही पाऊस दिसत नव्हता आणि फॉल सीझन असल्यामुळे पूर्वी दिसणारी जी झाडं होती ती अगदी संपूर्ण त्याची पानं निघून गेली होती, कारण बर्फवृष्टी होऊन गेली होती आणि बारीक पाऊस आजूबाजूला चालूच होता. त्यामुळे सुरुवातीला दिसणारी झाडं आता पूर्णपणे त्याची पानं गळून गेली होती आणि त्याचं तेही सौंदर्य खूपच छान दिसत होतं. अशा प्रकारे आजूबाजूची सुंदर अशी झाडं पाहत आम्ही ग्रीन लेक या ठिकाणी पोहोचलो आणि ग्रीन लेकला पोहोचल्यानंतर तिथे गाडी पार्क केली आणि ग्रीन लेकच्या सभोवती सुंदर असं फिरण्यासाठी खूप असा मोठा परिसर आजूबाजूला रस्त्यासारखा बांधून ठेवलेला आहे. बरेच किलोमीटरचा हा ग्रीन लेकच्या भोवती चालण्यासाठी असा पदपथ केलेला आहे आणि तिथे आम्ही वॉक करण्यास सुरुवात केली आणि सुंदर असा हा ग्रीन लेकचा परिसर पाहत आम्ही भरपूर वॉकिंग केलं. तर चला तर पाहूया आता हा आम्ही वॉक करत असताना ग्रीन लेकच्या आजूबाजूचा पाहिलेला सुंदर असा परिसर. कडाक्याची थंडी होती आणि सूर्यप्रकाश अजिबात नव्हता. आभाळ आल्यासारखं सगळीकडे वातावरण होतं, पण याही वातावरणामध्ये अगदी कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा भरपूर लोक तिथे वॉक करण्यासाठी आले होते. अगदी 2-3 वर्षाच्या मुलापासून 80 वर्षाच्या वयाच्या माणसांपर्यंत सगळे लोक इथे मस्तपैकी वॉक करतात, पळतात. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे अमेरिकन लोकांमध्ये एक्सरसाइज करण्याचं प्रमाण जास्त आहे. मी जेव्हा आजूबाजूला लोकांचं निरीक्षण केलं तेव्हा सगळ्या वयाची लोकं इथं व्यायाम करताना दिसतात, त्यामुळे आम्हालासुद्धा खूप फिरण्यासाठी उत्साह आला आणि त्यामुळे संपूर्ण ग्रीन लेकचा परिसर आम्ही फिरलो आणि इतकं छान वॉकिंग झालं. तर चला पाहूया आपण हा ग्रीन लेकचा परिसर. Thank you.
ग्रीन लेकच्या परिसराचा आनंद घेत तासभर वॉकिंग केल्यानंतर परत आम्ही सिएटल डाउनटाउनला यायला निघालो आणि तोपर्यंत 2 वाजलेले होते. प्रचंड अशी भूक लागलेली होती त्यामुळे बाहेरच जेवण्याचा विचार केला आणि सिएटल डाउनटाउनमधील कॅक्टस या रेस्टॉरंटला व्हिजिट केलं. कॅक्टस या रेस्टॉरंटमध्ये आम्ही छान अशा वेगवेगळ्या डिशेसचा आनंद घेतला. अशा प्रकारे सुट्टीचा दिवस खूप एन्जॉय केला. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि द ग्रीन लीफ गार्डन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.